ओम नमः शिवाय। नमस्कार आणि स्वागत आहे आपले बेस मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण श्री शिवलीलामृत अध्यायाचे श्रवण करत आहोत। याआधी आपण अध्याय एक श्रवण केलेला आहे, आता आपण शिवलीलामृत अध्याय दोनचे श्रवण करणार आहोत। आणि पुढील अध्याय श्रवण करण्यासाठी या चॅनलला लाल रिंगाच्या बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील अध्याय देखील आपल्याला नोटिफिकेशनद्वारे मिळणार आहेत। चला मग आज श्रवण करूया शिवलीलामृत अध्याय दुसरा, शिवरात्री महात्म्य व्याधाची कथा। श्री गणेशाय नमः। ज्या घरात नेहमी शंकराचे स्मरण केले जाते त्या घरात कसलीही कमतरता पडत नाही। शिवस्मरण करणाऱ्या भक्ताचे सर्वतोपरी कल्याण होते, त्याला सर्व प्रकारचे सुखोपभोग प्राप्त होतात, शिवप्रसादाने मुक्तीही मिळते। लोखंडाचा परिसाला सहज स्पर्श झाला तरी त्या लोखंडाचे तात्काळ सुवर्ण होते। शिवनामाचा महिमाही तसाच आहे, ते तुम्ही कसेही घ्या, हसताना घ्या, बोलताना घ्या, काम करताना घ्या, त्याने तुमचे कल्याणच होते। शंकराला उद्देशून हे भोलेनाथ, हे कैलासपती, हे उमारमणा असे संकेताने जरी म्हणलात तरी तो शिव तुमच्यावर प्रसन्न होईल। असे पहा, हे अमृत आहे असे माहीत नसूनही ते प्राशन केले तरी ते तुम्हाला अमर करणारच। औषध नकळत पोटात गेले तरी रोगाचे निवारण होणारच। गवताच्या गंजीवर लहान मुलाने अजाणताना अग्नी टाकला तरी गवताचे भस्म होणारच। तसेच नकळत जरी शिवनाम घडले तरी ते सर्व दोष जाळून टाकते। विनोदाने जरी शिवनाम घेतले तरी मोठे काम होते। एखाद्या त्रासिक मनुष्य शिवनामाचा गजर करणाऱ्या भक्तींची अवहेलना करतो, म्हणतो हे लोक उगीचच हाका फोडतात, शिव शिव असे ओरडून काय मिळणार आहे, अरे हे गप्प का राहत नाही, सारखे सारखे हर हर अशी गर्जना कशाला करतात, छे छे यांचा शिवनामाचा गोंगाट ऐकून माझे तर डोकेच उठते। श्री शंकरा शंकरा असा टाहू फोडून त्यांच्या हातात काय येते कोणास ठाऊक असो। त्याने अशी कितीही निंदा केली तरी अजंता का होईना, त्याच्या मुखातून शिवनामच येते, त्यामुळे अभक्त असूनही त्याचे कल्याण होते। कोणी आपल्या मुलाचे नाव उमेश, नीलकंठ किंवा महादेव असे ठेवतो, त्या मुलाला हाका मारताना नकळत शिवस्मरण घडते, त्यानेही हे भोलेनाथ आनंदित होतो, कल्याण करतो। आता नकळत नामस्मरण करणाऱ्या इतका पुण्यफळ होत असेल तर मग अत्यंत प्रेमाने शिवस्मरण आदराने त्याचेच ध्यान केले, ब्राह्मणाला शिवस्वरूप मानून भोजन दिले तर केवढा पुण्यलाभ होईल। शंकराबद्दल आपल्या मनात असा उत्कट भाव हवा, श्रद्धाभक्ती हवी, त्याच्या आवडीने शिवरात्रीस उपोषण करावे, जागरण व नामसंकीर्तन करावे, त्या सेवेने महापातके नष्ट होतात। शिवरात्रीला बेलाची पाने वाहून शंकराचे मनोभावे पूजन केले, त्याचे दर्शन घेतले, त्याला वंदन केले तरी हजारो जन्मातील पाप नष्ट होईल। जो शंकराला प्रेमाने रोज बेल वाहतो त्याच्या एवढा कोणी पुण्यवंत नाही, शिवकृपेने त्याचा उद्धार होतो यात काहीच नवल नाही। पण त्याची थोरवी इतकी मोठी असते की त्याच्या दर्शनाने अनेकांचा उद्धार होतो। शंकराचे त्रिकाळ दर्शन घ्यावे। प्रातःकाळी शिवदर्शन घेतले तर रात्री घडलेले पाप नाहीसे होते, दुपारी दर्शन घेतले तर पूर्वजन्मीचे महादोष नष्ट होतात, आणि सायंकाळी शिवाचे प्रेमपूर्वक दर्शन घेतले तर सात जन्मांचे पापराशी नाहीशा होतात। शिवरात्रीचा महिमा अपरंपार आहे, अगाध आहे, सहस्रमुखांच्या शेषालाही तो वर्णन करता येत नाही। कपिलाषष्ठी, ग्रहण, संक्रमण, महोदय, अर्धोदय म्हणजे रविवारी सूर्योदयास अमावस्येचा प्रारंभ, श्रवण नक्षत्रात मध्य व व्यतिपाताचा अंत असा जो योग त्यास अर्धोदय म्हणतात। तसेच गजच्छाया असे सर्व पुण्यपर्व का शिवरात्रीवरून ओवाळून टाकावेत, अर्थात शिवरात्रीपेक्षा त्यांचे महात्म्य मोठे नाही असो। शिवरात्री आधीच पवित्र व महान असा पर्वकाळ आहे, त्यात त्रिकाळ शिवपूजन, रुद्रघोष, शिवकीर्तन, उपोषण व जागरण केले तर भक्ताला अगणित पुण्य मिळते। वसिष्ठ, विश्वामित्र असे श्रेष्ठ ऋषी, देवगण, गंधर्व, किन्नर, सिद्ध, चारण, विद्याधर असे सर्वच शिवरात्रीचे व्रत करतात। याच सर्वोत्तम पर्वाची महती सांगणारी एक सुरस कथा सुताने शौनकादी ऋषींना सांगितली होती। श्रोते हो, तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे, ती सावधपणे व अत्यंत आदराने श्रवण करा। व्यास महर्षींनी माघ मासाचे विशेष महत्त्व सांगितले आहे। याच माघ मासातील कृष्ण चतुर्दशी हीच मुख्य शिवरात्री असून तिला महाशिवरात्री म्हणतात। सूत म्हणाले, विंध्य पर्वतात एक पारधी राहत असे, तो अतिशय निर्दयी होता, पशुपक्ष्यांची हत्या करायचा, मुख्या जीवांना ठार मारण्याचे असंख्य अपराध त्याने केले होते। एके दिवशी तो धनुष्यबाण घेऊन शिकारीसाठी निघाला, त्याच्या काखेत पाश व जाळे होते, त्याच्या मनगटात चांबड्याचे कवच होते, हातात बाणांचा भाता व अन्य शस्त्रेही होती। अरण्यातून हिंडत असताना त्याला एक शिवालय दिसले, योगायोगाने तो महाशिवरात्रीचा दिवस होता, त्या पर्वकाळी शिवदर्शन घेण्यासाठी
चहूकडून भक्तमंडळी येत होती, त्यामुळे त्या परिसरात मोठी यात्राच भरली होती। लोकांनी ते मंदिर खूप सजविले होते। कैलासाप्रमाणे धवल वर्णाचे असे ते देवालय चांदीसारखे झकत होते। त्यावर असलेले गगनचुंबी ध्वज डौलाने फडकत होते। देवालयाच्या गाभाऱ्यात मरिमय शिवलिंग होते। काही भक्त त्याची यथासांग पूजा करीत होते, काहींनी अभिषेकासाठी संततधार धरली होती। ब्राह्मण रुद्राध्यायाचा घोष करीत होते, कुणी टाळ मृदुंगाच्या साथीने सप्रेम शिवकीर्तन करीत होते। ते कीर्तन ऐकणारे श्रोते टाळ्या वाजवित मुखाने हरहर म्हणत होते। भक्तांनी शंकराला अर्पण केलेल्या सुगंधी द्रव्याचा परिमळ वातावरणात सर्वत्र पसरला होता। मंदिराच्या सभोवती असंख्य दीप लावले होते। शंखनाद घंटानाद होत होते। भेरींच्या निनादाने आकाश धुमधुमत होते। भक्त आनंदाने नानाविध वाद्ये वाजवित होते। ते दृश्य पाहून व्याधाची पावलेही तेथे वळली। तेथील शिवभक्तीचा उल्लास पाहून तो तेथेच थांबला। सर्व सोहळा डोळे भरून पाहिला, त्याला लोकांची गंमत वाटली। चेष्टेने हसत तो स्वतःशीच म्हणाला, लोकांच्या या मूर्खपणाला काय म्हणावे। देवळात आहे तोही दगड आणि बाहेर आहे तोही दगड, इथे देवपण कुठला। हे लोक द्रव्याची व्यर्थ नासाडी करताहेत। चांगले अन्न खायचे सोडून ते लोक उपोषण का करतात कोण जाणे। मग तो जाण्यासाठी निघाला। लोक म्हणतात म्हणून तोही हर हर महादेव शिवशंभो असे थट्टेने म्हणू लागला। लोकांच्या गर्दीमुळे मंदिराला उजवीकडे वळसा घालून तो घोर अरण्यात प्रवेशला। ती एक प्रदक्षिणा झाली। वनातून हिंडताना एखाद्याने गाणे गुणगुणावे तसा तो गमतीने शिव शिव हर हर म्हणत होता। अशा तऱ्हेने त्याच्या मुखातून शिवनामाचा जप होऊ लागला। त्या नामप्रभावाने त्याने केलेली भयंकर पापनिष्ठी होऊ लागली। त्या दिवशी रानात खूप भटकंती करूनही त्याला शिकार मिळाली नाही। सूर्यास्त झाला, काळाकुट्ट अंधार पसरला। ब्रह्मांडाच्या करंड्यात काजळ भरावे त्या काळ्या गोधडीचा विशाल मंडप उभारावा तसा तो परिसर गडद अंधारून गेला होता। चंद्र नसल्यामुळे ती रात्र एखाद्या विधवेसारखी उदास व विषिन्न वाटत होती। सभेतून महापंडित निघून गेल्यावर मागे राहिलेला मूर्ख लोक व्यर्थ वटवट करतात। सूर्यास्त झाल्यावर दूरनिस्तेच मिसमिसणाऱ्या चांदण्यामुळे ती रात्रही त्या सभेसारखी अर्थहीन व काळहीन वाटत होती। अशा त्या अंधाऱ्या रात्री तो उपाशीपोटी अरण्यात भटकत होता। तेवढ्यात त्याला एक मोठे सरोवर दिसले। एखादे घर सर्व प्रकाशाच्या समृद्धीने युक्त असावे असे तो सरोवर कमळपुष्पांनी सुशोभून दिसत होता। त्याच्या काठी एक बिल्ववृक्ष होता। योगभ्रष्ट लोक स्वर्गातून भूलोकी जन्म घेण्यासाठी पुन्हा खाली येतात, त्याप्रमाणे त्याच्या फांद्या उंचावरून खाली वाकल्या होत्या। त्यावरून तो झाडावर चढून बसला। त्याने धनुष्यबाण लावला आणि कोणीतरी पशु तेथे पाणी पिण्यासाठी येईल अशा आशेने वाट पाहत बसला। बराच वेळ गेला तरी सावज दृष्टीत पडेना। वाट पाहून तो कंटाळा धनुष्यबाण बाजूला ठेवून तो जवळची बिल्वपत्रे उजव्या हाताने खोडून खाली टाकू लागला। त्या झाडाखाली ब्रह्मदेवाने स्वहस्ते स्थापन केलेले एक शिवलिंग होते। त्याची खाली टाकलेली बिल्वपत्रे त्यावर पडत होती। हाही योगायोगच, त्यामुळे शंकर प्रसन्न झाला। जिभेला चाळा म्हणून तो व्याध शिव शिव हर हर म्हणत होता। त्या योगे तो नकळत शिवस्मरणच करीत होता। अशा प्रकारे व्याधाला त्या शिवरात्रीसह अनायासाने उपोषण घडले, जागरण घडले, पूजन व स्मरणही घडले। त्यामुळे त्याची महापातके नष्ट होऊ लागली। एक प्रहर लोटला एक हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवराने। ती निर्गर्भिणी होती, सुंदर व कोमल होती। तिची अंगकांती तेजस्वी होती। तिने दुरूनच त्या व्याधाला पाहिले। तो तिला यमासारखा भयंकर वाटला। तिला पाहून व्याधाने धनुष्यावर बाण चढून नेम धरला। हरिणी घाबरली। ती मनुष्यवाणीने त्याला म्हणाली, हे महापुरुषा, मी काहीही अन्याय केला नसताना तू मला बाण का मारतोस। मी गर्भवती आहे, तू मला मारू नकोस। माझ्या पोटात लहान अज्ञानी गर्भ आहे, मला मारलेस तर तोही मरेल। तुला गर्भहत्येचे महापाप लागेल। अरे, शेकडो मा लहान जीवे मारले तर एका बोकडाच्या हत्ये इतके पाप लागते। 100 बोकडांचा मारल्याने एका बैलाच्या हत्ये इतके पाप लागते। तर बैलांची हत्या म्हणजे एक गोहत्या। 100 गायींच्या वधाचे पाप एका ब्राह्मण वधा इतके असते। एका स्त्रीचा वध केल्याने 100 ब्रह्महत्येचे पातके लागते। 100 स्त्रियांची हत्या म्हणजे एक गुरुची हत्या। आणि एका गर्भिणीचे जीव मारणे हे तर गुरुहत्येच्या शतपट पाप आहे असे शास्त्र सांगते। मी तर काहीच अपराध केलेला नाही, मग मला का मारतोस। तो म्हणाला, घरी माझे कुटुंब उपाशीपोटी माझी वाट पाहत आहे। शिकार मिळाली तरच त्यांना काही खाऊ घालता येईल। मीही निराहार आहे, दिवसभरात माझ्या पोटात अन्नाचा कणही गेलेला नाही। पण मला एका गोष्टीचे खूप नवल वाटत आहे। तू हरिणी असून मनुष्याप्रमाणे शास्त्राच्या गोष्टी कशा बोलतेस। तुला पहिल्यावर
मलाही तुझी दया येऊ लागली आहे। तू विशाल नेत्रांची सुंदर हरिणी आहेस। तू पूर्वी कोण होतीस? तुला एवढे ज्ञान कुठून प्राप्त झाले ते सर्व मला सांग। पूर्वी देव आणि असुर यांची क्षीरसागरामध्ये मंथन करून जी 14 रत्ने बाहेर काढली त्यात मीही होते। मी रंभा नामक अप्सरा होते। मला पाहून देवादिकांनाही मोह वाढायचा। माझ्या प्राप्तीसाठी तपस्वी लोक अपार तपश्चर्या करायचे। माझ्या नेत्रकटाक्षरूपी जाळ्यामध्ये देवांचे मनोरूपी मासे अलगद सापडायचे। माझ्या अनुसुगंधाने आकर्षित होऊन मुनिरूपी भ्रमर माझ्या मागेमागे धावायचे। माझे सुमधुर गायन ऐकण्यासाठी अमृतपान करणारे देव मृगासारखे मुग्ध होऊन धावत यायचे। मी स्वर्गातील दिव्य भोग भोगीत असे। तेथे माझ्याशी सौंदर्यात बरोबरी करू शकेल असे कोणीही नव्हते। याचा व्हायचा तोच परिणाम झाला। स्वतःबद्दलच्या अभिमानाने मी गर्विष्ठ झाले। मी शिवभक्ती सोडली। शंकराची पूजा अर्चा नामस्मरण भजन शिवरात्री सोमवार व प्रदोषवते करेनाशी झाली। माझी बुद्धीच भ्रमिष्ठ झाली होती जणू। अमृत प्यायचे सोडून मी मद्य पिऊ लागले। मला देवांची संगत आवडेना। हिरण्य नावाचा एक भयंकर दैत्य होता। मी देवांना सोडून त्याच्या सहवासात रमले। असा बराच काळ लोटला। दुष्टाच्या संगतीने मी शंकराचे भजन पूजन ही सोडून दिले। एके दिवशी हिरण्य मृगयेसाठी गेला होता। मी एकटीच होते तेव्हा मला काय वाटले कोण जाणे। कैलासावर जाऊन शिवदर्शन घ्यावे असे मनात आले। म्हणून मी तिथे गेले तर मला पाहून शंकर प्रक्षुब्ध झाला। त्याने मला शाप दिला। म्हणाला, तू महापापिनी आहेस। तुझ्या अपराधांना क्षमा नाही। जा भूलोकी हरिणीच्या जन्मात जा। आत्ताच्या तुझ्या दोन सख्या त्याही तुझ्यासारख्या हरिणी होतील। हिरण्यासूर माझी भक्ती करीत नाही। तोही मृगरूपाने तुझ्याबरोबरच राहील। हे व्याधा, ते शापवचन ऐकताच मी अत्यंत व्यथित झाले। मी शंकराचे पाय धरले, क्षमायाचना केली, प्रार्थना केली। म्हणाले, हे पंचवदना, हे त्रिनेत्रा, हे सतचित आनंद स्वरूपा, तू सर्व कर्मांचा अध्यक्ष आहे, तू सर्व साक्षी आहेस। हे दक्ष यज्ञाचा विध्वंस करणाऱ्या शंकरा, तू अत्यंत भोळा आहेस, दयाळू आहेस, समस्त विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहेस। एक एवढा कठोर होऊ नकोस, कृपा कर, आम्हाला उशाप दे। ती माझी आर्त प्रार्थना ऐकून शंकरास करुणा आली। त्याने उपशाप दिला, तुम्ही 12 वर्ष हा शाप भोगाल, त्यानंतर माझ्या पदाला याल। हे व्याधा, शिवशापामुळे आम्हाला या कर्मभूमीत मृगजन्म मिळाला। आता मी गर्भवती असून माझ्या प्रसूतीकाळ जवळ आला आहे। म्हणून मी तुला अशी विनंती करते की यावेळी मला मारू नकोस। मी माझ्या जगी जाते। प्रसूत झाल्यावर माझ्या पाळसाला तेथेच ठेवून मी पुन्हा येथे येईन। मग तू माझे प्राण घे। त्याला हा माझी हरकत असणार नाही। हे मी अगदी खरे बोलत आहे, माझ्यावर विश्वास ठेव। हरिणीचे म्हणणे ऐकून तो व्याध म्हणाला, तू फारच गोड बोलतेस, पण काही केल्या माझ्या तुझ्यावर वचनावर विश्वास बसत नाही। स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही प्राणी मात्र कितीही कोठे बोलू शकता। हा तुमचा स्वभाव मला चांगला ठाऊक आहे। तू महापापांचा उच्चार करून परत येण्याची शपथ घेतलीस तरच माझा विश्वास बसेल। तेव्हा व्याधाचे समाधान करण्यासाठी त्या गरीब भरिणीने तशी शपथ घेतली। ती म्हणाली, मी माझे वचन पाळले नाही तर ब्राह्मण कुळात जन्मूनही जो नर वेदशास्त्रादिकांचे अध्ययन करीत नाही, सत्य बोलत नाही, शुचित्व पाळत नाही, संध्या करीत नाही, तो अधम होय। वर्णधर्माचे पालन न केल्याने त्या विप्रास जे पाप लागते ते मला लागेल। वेदांची विक्री केल्याने, कृतघ्नपणे वागल्याने, दुसऱ्याला त्रास दिल्याने, भक्ती न केल्याने, दान देणाऱ्यास विघ्न आणल्याने, गुरूंची निंदा श्रवण केल्याने, हरिहरांची निंदा केल्याने, ब्राह्मणांना दिलेले दान परत मागून घेतल्याने, साधूंची निंदा केल्याने, शास्त्राच्या आधारे कलह केल्याने, नाना प्रकारचे भ्रष्ट मार्गांचे आचरण केल्याने, स्वधर्म सोडून दिल्याने जे पाप लागते ते मला लागेल। अशा प्रकारे आपण हा या अध्यायामध्ये शिवरात्री महात्म्य व व्याधाची कथा श्रवण केलेली आहे। पुढील कथा आपण पुढील अध्यायामध्ये श्रवण करणार आहोत। त्यासाठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील अध्याय आपल्याला नोटिफिकेशनद्वारे लगेच मिळणार आहे।